नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी इतिहास पाठ 11वा समतेचा लढा। आधुनिक भारताच्या वाटचालीत राजकीय स्वातंत्र्याचा लढा महत्त्वाचा होता। हा लढा मानव मुक्तीच्या व्यापक तत्वज्ञानावर आधारलेला होता, त्यामुळे या लढ्याच्या ओघात राजकीय पारतंत्र्याबरोबरच सरंजामशाही, सामाजिक विषमता, आर्थिक शोषण यांसारख्या गोष्टींनाही विरोध होऊ लागला। स्वातंत्र्याप्रमाणेच समतेचे तत्वही फार महत्त्वाचे आहे। त्या दृष्टीने शेतकरी, कामगार, स्त्रिया, दलित इत्यादी समाज घटकांनी उभारलेल्या चळवळी आणि समतेला महत्त्व देणारा समाजवादाचा प्रवाह याचे योगदान मोलाचे ठरले। त्याचे भान ठेवल्याशिवाय आधुनिक भारताची जडणघडण समजू शकणार नाही, म्हणून आपण अशा काही चळवळींचा अभ्यास करूया। मित्रांनो, आपण पाहिलंच भारत स्वतंत्र व्हाव्या म्हणून अनेक चळवळी झाल्या। मग आधुनिक भारताची जी वाटचाल होती त्याच्यामध्ये राजकीय स्वातंत्र्याचा लढाही महत्त्वाचा होता। हा लढा मानव मुक्तीच्या व्यापक तत्वज्ञानावर आधारलेला होता, त्यामुळे या लढ्याच्या ओघात राजकीय पारतंत्र्याबरोबरच सरंजामशाही, सामाजिक विषमता, आर्थिक शोषण यांसारख्या गोष्टींनाही विरोध होऊ लागला। म्हणजे प्रत्येक मानवाला इथे स्वातंत्र्य पाहिजे होते, त्यामध्ये सामाजिक विषमता जी होती, आर्थिक शोषण होते, या गोष्टींनाही लोक विरोध करू लागले। म्हणजे पूर्णपणे स्वातंत्र्य, प्रत्येक व्यक्तीला पूर्णपणे स्वातंत्र्य पाहिजे होते, नाही जातीभेद, अशी विषमता, सरंजामशाही किंवा दंडेलशाही असं काही त्यांना नको होतं। म्हणून प्रत्येक व्यक्ती पूर्ण स्वातंत्र्य व्हावी असं प्रत्येकाला वाटत होतं। स्वातंत्र्याप्रमाणेच समतेचे तत्वही फार महत्त्वाचे आहे। त्या दृष्टीने शेतकरी, कामगार, स्त्रिया, दलित इत्यादी समाज घटकांनी उभारलेल्या चळवळी आणि समतेला महत्त्व देणारा समाजवादाचा प्रवाह याचे योगदान मोलाचे ठरले। त्याचे भान ठेवल्याशिवाय आधुनिक भारताची जडणघडण समजू शकणार नाही, म्हणून आपण काही चळवळींचा अभ्यास करूया। सुरुवातीला आपण पाहूया शेतकरी चळवळ। ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणाचे दुष्परिणाम भारतीय शेतकऱ्यांना भोगावे लागत। जमीनदार, सावकार यांना ब्रिटिश सरकार संरक्षण देत असे, ते शेतकऱ्यांवरती अन्याय करत। या अन्यायाविरुद्ध शेतकऱ्यांनी अनेक उठाव केले। बंगालमधील शेतकऱ्यांनी नीळ उत्पादनाच्या सक्तीविरुद्ध कृषी संघटना स्थापून उठाव केला। दीनबंधू मित्र यांच्या नीलदर्पण या नाटकाने नीळ उत्पादक शेतकऱ्यांची हालाकीची स्थिती व समाजाच्या नजरेस आणली, सर्व समाजाच्या नजरेस आणली। 1875 साली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जमीनदार आणि सावकार यांच्या अत्याचाराविरुद्ध मोठा उठाव केला। बाबा रामचंद्र यांच्या पुढाकाराने 1918 साली उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी किसान सभा ही संघटना स्थापन केली। केरळमध्ये मोपला शेतकऱ्यांनी मोठा उठाव केला आणि तो ब्रिटिश सरकारने चिरडून टाकला। सुरुवातीला आपण पाहूया शेतकरी चळवळ। ब्रिटिशांच्या काळात जास्त शेतकऱ्यांचेच हाल होत होते, कारण शेतकरी जे उत्पादन करत असेल त्याला योग्य भाव मिळत नव्हता। तसेच शेतकऱ्यांना उत्पादन झाले नाही झाले तरी कर भरणे सक्तीचे होते, कर नाही भरल्या तर त्यांच्या शेतजमिनी जप्त होत होत्या, त्यामुळे शेतकरी सगळे संतापले होते। मग शेतकऱ्यांनी शेतकरी चळवळ केली। ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणाचे दुष्परिणाम भारतीय शेतकऱ्यांना भोगावे लागत असत, आणि जे जमीनदार होते, सावकार होते, यांना ब्रिटिश सरकार काय करायचं, संरक्षण देत असे, मग शेतकऱ्यांवरती अन्याय करत असत। या अन्यायाविरुद्ध शेतकऱ्यांनी अनेक उठाव केले। बंगालमधील शेतकऱ्यांनी नीळ उत्पादनाच्या सक्तीविरुद्ध कृषी संघटना स्थापून उठाव केला। आपली जी शेती होती त्या शेतीमध्ये कसे शेतकरी जे उत्पादन म्हणजे त्यांच्या गरजेचं आहे, रोज आपल्याला जे म्हणजे आपले जे खाण्याचे गहू, ज्वारी हे पदार्थ होते, ही पिकं होती, ते शेतकरी घेत असत। परंतु इंग्रज काय करायचे, त्या शेतकऱ्यांना नीळ उत्पादन करणे सक्तीचे करायचे, आणि जरी नीळ उत्पादन केलं तरी त्याला योग्य ते भाव देत नसत। उत्पादनासाठी जो खर्च आला आणि त्याच्यापेक्षा जरा जास्त पैसे शेतकऱ्यांना मिळायला हवे होते, पण तसे मिळत नव्हते। म्हणजे सावकार, जमीनदार होते, म्हणजे ते मळेवाले होते, त्यांच्याकडून जे शेतकऱ्यांकडून नीळ विकत घ्यायचे ते त्यांना शेतकऱ्यांना काही नफा मिळवून देत नसत। त्यामुळे कष्ट करणारे शेतकरी होते, परंतु त्यांना त्या कष्टाचं चीज मिळत नसे। म्हणून शेतकऱ्यांनी काय केलं, नीळ उत्पादनाच्या सक्तीविरुद्ध कृषी संघटना स्थापून उठाव केला। दीनबंधू मित्र यांच्या नीलदर्पण या नाटकाने नीळ उत्पादक शेतकऱ्यांची हलाकीची स्थिती सर्व समाजाच्या नजरेस आणली।
दीनबंधू मित्र होते त्यांनी काय केलं ना, नील दर्पण हे नाटक तयार केलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी नीळ उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची जी हालाकीची स्थिती होती ती समाजांच्या नजरेस त्या नाटकातून दाखवलेली. 1875 साली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जमीनदार आणि सावकार यांच्या अत्याचाराविरुद्ध मोठा उठाव केला. 1875 साली झालेला हा उठाव आहे. शेतकऱ्यांनी काय केलं, जमीनदार सावकार यांच्या हे जे आपल्यावरती अत्याचार करतात त्यांच्या विरुद्ध मोठा उठाव केला. बाबा रामचंद्र यांच्या पुढाकाराने 1918 साली उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी किसान सभा ही संघटना स्थापन केली. 1918 साली उत्तर प्रदेशातील जे शेतकरी होते त्यांनी काय केलं, किसान सभा ही संघटना स्थापन केली. त्याचे प्रमुख होते बाबा रामचंद्र. केरळमध्ये मोपला शेतकऱ्यांनी मोठा उठाव केला, तो ब्रिटिश सरकारने चिरडून टाकला. म्हणजे शेतकरी जरी उठाव करत होते तरी ब्रिटिश सरकार काय करायचे, ते चिरडून टाकायचे, म्हणजे त्यांच्यावरती दडपशाही करायचे. 1936 साली एन जी रंगा यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय किसान सभा स्थापन झाली. 1936 साली प्राध्यापक एन जी रंगा यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय किसान सभा स्थापन झाली. स्वामी सहजानंद सरस्वती हे या सभेचे अध्यक्ष होते. या सभेने शेतकऱ्यांच्या हक्कांचा जाहीरनामा राष्ट्रीय सभेला सादर केला. 1936 साली महाराष्ट्रातील ग्रामीण भागात फैजपूर येथे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले आणि या अधिवेशनास हजारो शेतकरी उपस्थित होते. इथे प्राध्यापक एन जी रंगा यांचा आपल्याला फोटो दाखवलेला आहे. आता शेतकरी ज्या चळवळी करायचे ते काय करायचे, सरकार चिडून टाकायचे, म्हणजे सरकार काय करायचे, त्या चळवळी दडपून टाकायचे. आता आपण बघितलं केरळमधील मोपल्या शेतकऱ्यांनी उठाव केला होता, तसेच नील दर्पण या नाटकामध्ये नीळ उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हालाकीची परिस्थितीही समाजाच्या नजरेस आणली होती. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जमीनदार आणि सावकार यांच्या अत्याचाराविरुद्धही उठाव केले, परंतु बाबा रामचंद्र यांच्या पुढाकाराने 1918 साली उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी किसान सभा ही संघटना स्थापन केली होती. परंतु ब्रिटिश सरकार काय करायचे, हे सगळे उठाव चिरून टाकायचे, लोकांची दडपशाही करायचे. मग 1936 साली प्राध्यापक एन जी रंगा यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय किसान सभा स्थापन झाली आणि स्वामी सहजानंद सरस्वती या सभेचे अध्यक्ष होते. या सभेने काय, शेतकऱ्यांच्या हक्काचा जाहीरनामा राष्ट्रीय सभेला सादर केला. 1936 साली महाराष्ट्रातील ग्रामीण भागात फैजपूर येथे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले आणि या अधिवेशनात हजारो शेतकरी उपस्थित होते. 1938 साली पूर्व खानदेशात अतिवृष्टी होऊन पीक बुडाले, शेतकऱ्यांची स्थिती हलाकीची झाली. शेतसारा माफ करून घेण्यासाठी साने गुरुजींनी जागोजागी सभा मिरवणुका घेतल्या, कलेक्टर कचेरीवरती मोर्चे काढले. 1942 क्रांती पर्वात शेतकरी मोठ्या संख्येने सामील झाले. त्यातच बघा 1938 साली काय झालं, पूर्व खानदेशात काय झालं, अतिवृष्टी होली, म्हणजे जास्त पाऊस पडला आणि त्या जास्त पाऊस पडला त्यामुळे काय झालं, पिकं बुडाली सगळी. मग शेतकऱ्यांची स्थिती कशी हलाकीची झाली, पिकं बुडाली तरी शेतकरी त्यांचं रोजचा उदरनिर्वाह कसं करणार, म्हणून त्यांची परिस्थिती कशी हलाकीची झाली. मग शेतसारा, मग आता ह्याच्यामध्ये रोजचा उदरनिर्वाह करण्यासाठी पैसा नसेल तर शेतसारा कसा भरणार. मग शेतसारा माफ करून घेण्यासाठी साने गुरुजींनी काय केलं, जागोजागी सभा मिरवणुका घेतल्या, कलेक्टर कचेरीवरती मोर्चे काढले आणि 1942 क्रांती पर्वात शेतकरी मोठ्या संख्येने सामील झाले. मग हे 1942 क्रांती पर्व होतं त्यामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी सामील झाले. इथे आपल्याला साने गुरुजी दाखवलेले आहेत. आता माहीत आहे का तुम्हाला, मध्ये पाहूया. साने गुरुजींनी किसान कामगारांची एकजूट बांधली. धुळे, अमळनेर ही कामगार संघटनांची प्रबळ केंद्रे बनवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. अमळनेरच्या गिरणी कामगार युनियनचे ते अध्यक्ष होते. पंढरपूर विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले करावे यासाठी त्यांनी पंढरपूर येथे आमरण उपोषण केले होते. साने गुरुजींनी काय कार्य केलेले ते पहा. साने गुरुजींनी काय, किसान कामगारांची एकजूट बांधली. धुळे, अमळनेर ही कामगार संघटनांची प्रबळ केंद्रे बनवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. अमळनेरच्या गिरणी कामगार युनियनचे ते अध्यक्ष होते. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले व्हावे अशी त्यांची इच्छा होती, म्हणून त्यांनी काय केलं, पंढरपूर येथे आमरण उपोषण केले. आता बघूया आपण कामगार संघटन. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतामध्ये कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या यांसारख्या उद्योगांची सुरुवात झाली होती. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतामध्ये काय झालेलं, कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या यांसारख्या उद्योगांची सुरुवात झालीच होती. कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात उदयाला आला नव्हता, तरीही या काळात कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न झाले. शशिपद बॅनर्जी, नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थानिक पातळीवर कामगारांचे संघटन केले
आणि लोखंडे यांचे कामगार विषयक कार्य एवढे मोलाचे होते की त्यांचे वर्णन भारतीय कामगार चळवळीचे जनक असे केले जाते. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात काय झालेलं तर भारतामध्ये कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या यांसारख्या उद्योगांची सुरुवात झालीच होती. त्यावेळी कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात नव्हता, परंतु तरीही या काळात कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यामध्ये बघा, शशिपत बॅनर्जी, नारायण बेगाजी लोखंडे यांनी काय केलं, स्थानिक पातळीवरतीच कामगारांचे संघटन केले, म्हणजे सर्व कामगारांना एकत्र आणले. आणि नारायण मेघाजी लोखंडे यांनी काय केलं, कामगार विषयक कार्य एवढे केले की त्यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक असे म्हटले जाते. ओके, त्यांचे वर्णन असे केलेले, भारतीय कामगार चळवळीचे जनक कोण, तर नारायण मेघाजी लोखंडे. माहीत आहे का तुम्हाला, मध्ये पहा, नारायण मेघाजी लोखंडे यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवड जवळचे कान्हेसर. त्यांनी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगारांची संघटना 1890 स्थापन केली. ही कामगार संघटना भारतातील संघटित चळवळीची सुरुवात मानली जाते. ते महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्षही होते. त्यांच्या प्रयत्नामुळे 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली. बघा, नारायण मेघाजी लोखंडे यांनी काय काम केलेलं, ते मूळचे होते पुण्याचे होते, पुणे जिल्ह्यातील सासवडजवळचे त्यांचं गाव होतं कान्हेसर. आणि त्यांनी काय केलेलं, बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगारांची संघटना 1890 स्थापन केली होती. आणि ही कामगार संघटना भारतातील संघटित चळवळीची सुरुवात मानली जाते. त्यांनी जी ही संघटना स्थापन केलेली, बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन, तर ही संघटना जी होती 1890 स्थापन केली होती, ते भारतातील संघटित चळवळीची सुरुवात मानली जाते. त्यांनी काय केलेलं, महात्मा फुले यांनी स्थापन केले, महात्मा फुलेंचं माहिती आपल्याला, सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती, त्याचेही ते मुंबई, त्या मुंबई शाखेचे ते अध्यक्ष होते. आणि त्यांच्या प्रयत्नामुळे 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली. बघा, नारायण मेघाजी लोखंडे यांच्यामुळे ही रविवारची साप्ताहिक सुट्टी कामगारांना मिळू लागली. 10 जून 1890 पासून ही सुरू झालेलं, म्हणजे त्याच्या अगोदर जे कामगार होते ते त्यांना सुट्टीच मिळत नव्हती. ते देव आठवड्याचे 7 दिवस काम करत असत, परंतु नारायण मेघाजी लोखंडे यांच्यामुळे 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली. याच सुमारास आसाममध्ये चहाच्या मळ्यातील कामगारांच्या दारुण अवस्थेविरुद्ध आंदोलन करण्यात आले. 1899 ग्रेट इंडियन पेनिन्युसलर GIP ह्याचा शॉर्ट फॉर्म आहे, ग्रेट इंडियन पेनिन्सुलर GIP, रेल्वेच्या कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला. वंगभंग आंदोलनाच्या काळात स्वदेशीला पाठिंबा देण्यासाठी कामगारांनी वेळोवेळी संप केले. पहिल्या महायुद्धानंतर भारतात औद्योगिकरणामुळे कामगार वर्गाची वाढ झाली, तेव्हा मात्र राष्ट्रव्यापी कामगार संघटनेची आवश्यकता भासू लागली. या गरजेतूनच 1920 ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना करण्यात आली. बघूया आपण या सुमारास काय झालेलं, चहाच्या मळ्यातील कामगार आसाममध्ये काय झालेलं, चहाच्या मळ्यातील कामगारांच्या दारुण अवस्थेविरुद्ध आंदोलन करण्यात आले होते. 1899 ग्रेट इंडियन पेनिन्युसलर म्हणजे शॉर्ट फॉर्म आहे त्याचा GIP, रेल्वेच्या कामगारांनी काय केलं, आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी संप पुकारला. वंगभंग आंदोलनाच्या काळात स्वदेशीला पाठिंबा देण्यासाठी कामगारांनी वेळोवेळी संपही केले. पहिल्या महायुद्धानंतर भारतात काय झालं, औद्योगिकीकरणामुळे कामगार वर्गाची वाढ झाली, तेव्हा मात्र राष्ट्रव्यापी कामगार संघटनेची आवश्यकताही भासू लागली. या गरजेतून 1920 ऑल इंडिया ट्रेड युनियन ITUC काँग्रेसची स्थापना करण्यात आली. नाम जोशी यांच्या ITUC कार्यात मोठा वाटा होता. लाला लजपतराय हे ITUC पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. कामगारांनी राष्ट्रीय आंदोलनात सक्रिय सहभाग घ्यावा असे त्यांनी सांगितले. कामगार वर्गात समाजवादी विचारांचा प्रसार करून त्यांच्या लढाऊ संघटना उभारण्याचे कार्य श्रीपाद अमृत डांगे, मुझफ्फर अहमद इत्यादी समाजवादी नेत्यांनी केले. 1928 मुंबईतील गिरणी कामगार संघाने 6 महिने संप केला. असे अनेक संप रेल्वे कामगार, ताक कामगार इत्यादींनी केले. कामगार चळवळीची वाढती शक्ती पाहून सरकार अस्वस्थ झाले. ही चळवळ दडपून टाकण्यासाठी कायदे करण्यात आले. कामगारांचे लढे राष्ट्रीय चळवळीला पूरक ठरले. कामगार वर्गात काय झालेले, समाजवादी विचारांचा प्रसार होऊन त्यांच्या लढाऊ संघटना उभारण्याचे कार्य श्रीपाद अमृत डांगे, मुझफ्फर अहमद इत्यादी समाजवादी नेत्यांनी केले.
1928 साली मुंबईतील गिरणी कामगार संघाने 6 महिने संप केला. असे अनेक संप रेल्वे कामगार, ताक कामगार इत्यादींनी केले. कामगार चळवळीची वाढती शक्ती पाहून सरकार अस्वस्थ झाले. ही चळवळ दडपून टाकण्यासाठी कायदेही करण्यात आले. कामगारांचे लढे राष्ट्रीय चळवळीला पूरक ठरले. आता पाहूया समाजवादी चळवळ. जनसामान्यांच्या हितरक्षणासाठी ब्रिटिश सरकार उलथून टाकणे आवश्यक आहे असे राष्ट्रीय सभेतील अनेक तरुण कार्यकर्त्यांना वाटू लागले. त्याचप्रमाणे आर्थिक आणि सामाजिक समतेच्या तत्वावर समाजाची फेररचना झाली पाहिजे याची त्यांना जाणीवही होऊ लागली. या जाणीवेतून समाजवादी विचारसरणीचा उदय आणि विकास झाला. समाजवादी चळवळ आपण पाहूया. जनसामान्यांच्या हितरक्षणासाठी म्हणजे जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्या हितासाठी ब्रिटिश सरकार आपल्या देशातून घालवणे हे आवश्यक आहे असे राष्ट्रीय सभेतील अनेक तरुण कार्यकर्त्यांना वाटू लागले. त्याचप्रमाणे आर्थिक आणि सामाजिक समतेच्या तत्वावर समाजाची फेररचना झाली पाहिजे. आर्थिक आणि सामाजिक समतेच्या तत्वावरती म्हणजे सर्वकडं सामाजिक समता पाहिजे आणि आर्थिक सुधारणा पाहिजे या तत्वावरतीच आपल्या समाजाची पुनर्रचना झाली पाहिजे आणि अशी त्यांना जाणीव होऊ लागली. जे तरुण कार्यकर्ते होते त्यांना असं वाटू लागले आणि या जाणीवेतूनच समाजवादी विचारसरणीचा उदय आणि विकास झाला. राष्ट्रीय सभेतील समाजवादी तरुणांनी नाशिकच्या तुरुंगामध्ये असताना राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत समाजवादी पक्ष स्थापण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार 1934 साली काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण, मीनू मसानी, डॉक्टर राम मनोहर लोहिया इत्यादी नेते होते. 1942 छोडो भारत आंदोलनात समाजवादी तरुण अग्रभागी होते. कार्ल मार्क्स आणि त्यांचा साम्यवाद याचा परिचय भारतीयांना होऊ लागला. लोकमान्य टिळकांनी 1881 मार्क्स विषयी लेख लिहिला होता. पहिल्या महायुद्धानंतर भारतात साम्यवादाचा प्रभाव जाणवू लागला. मानवेंद्रनाथ रॉय यांचा आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीत सक्रिय सहभाग होता. इथे आपल्याला आचार्य नरेंद्र देव आणि डॉक्टर राम मनोहर लोहिया दाखवले आहेत फोटोमध्ये. राष्ट्रीय सभेतील समाजवादी तरुणांनी काय केलं, नाशिकच्या तुरुंगामध्ये असताना राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत समाजवादी पक्ष स्थापण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार काय, 1934 साली काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण, मीनू मसानी, डॉक्टर राम मनोहर लोहिया इत्यादी नेते होते आणि 1942 छोडो भारत आंदोलनात समाजवादी तरुण अग्रभागी होते. कार्ल मार्क्स आणि त्याचा साम्यवाद याचा परिचय भारतीयांना होऊ लागला. लोकमान्य टिळकांनी तर 1881 मार्क्स विषयी लेख लिहिला होता. पहिल्या महायुद्धानंतर भारतात साम्यवादाचा प्रभाव जाणवू लागला. मानवेंद्रनाथ रॉय यांचा आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीत सक्रिय सहभाग होता. 1925 साली भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना झाली. कामगारांच्या आणि शेतकऱ्यांच्या लढाऊ संघटना उभारण्याचे कार्य साम्यवादी तरुणांनी केले. सरकारला साम्यवादी चळवळीचा धोका वाटू लागला. सरकारने ही चळवळ चिरडण्याचे ठरवले. श्रीपाद अमृत डांगे, मुजफ्फर अहमद, केशव नीळकंठ जोगळेकर इत्यादींना पकडण्यात आले. ब्रिटिश राज्य उलथवून टाकण्याचा कट केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यांना वेगवेगळ्या शिक्षा करण्यात आला. हा कटला मिरत येथे चालवण्यात आला म्हणून त्याला मिरत कट खटला असेही म्हटले जाते. मिरत खटल्यानंतरही कामगार चळवळीवर साम्यवादाचा प्रभाव कायम राहिला. बघा आता 1925 साली काय झालं, भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना सुद्धा झाली. मग कामगारांच्या आणि शेतकऱ्यांच्या लढाऊ संघटनाही उभारण्याचे कार्य साम्यवादी तरुणांनी केले. जे नवीन पिढीचे तरुण होते त्यांनी काय केलं, कामगार आणि शेतकरी यांची लढाऊ संघटना उभारण्याचे कार्य केले. आणि सरकारला साम्यवादी चळवळीचा धोका वाटू लागला. या साम्यवादी चळवळीमुळे सरकारला कशी धोका वाटू लागला. सरकारने ही चळवळ चिरडण्याचे ठरवले. मग त्यामध्ये बघा, श्रीपाद अमृत डांगे, मुजफ्फर अहमद आणि केशव नीळकंठ जोगळेकर यांना पकडण्यात आले आणि ब्रिटिश राज्य उलथून टाकण्याचा कट केल्याचा आरोप त्यांच्यावरती ठेवण्यात आला. हा आरोप त्यांच्यावरती केला. कोणाकोणावरती, तर श्रीपाद अमृत डांगे, मुजफ्फर अहमद आणि केशव नीळकंठ जोगळेकर यांच्यावरती असा आरोप केला की ब्रिटिश राज्य तुम्ही उलथून टाकण्याचा म्हणजे इथून घालवून टाकण्याचा कट केला आहे असा त्यांच्यावरती आरोप केला. मग त्यांना काय केलं, वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा करण्यात आल्या आणि हा खटला कुठे झाला तर मिरत येथे तो चाढवण्यात आला म्हणून या खटल्याला मिरत कट खटला असेही म्हणतात. आणि मिरत खटला जरी झाला तरी मिरत खटल्यानंतरही कामगार चळवळीवरती साम्यवादाचा प्रभाव कायम राहिला.
आता पाहूया स्त्रियांची चळवळ. भारतातील समाजव्यवस्थेत स्त्रियांना दुय्यम स्थान होते. अनेक दृष्ट चालीरीतीमुळे त्यांच्यावरती अन्याय होत असे, परंतु आधुनिक भारतात याविरुद्ध जागृती होऊ लागली. आपल्याला माहितच आहे, सुरुवातीपासूनच स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जाते, त्यांच्यावरती अनेक चालीरीती लादल्या जातात, त्यामुळे त्यांच्यावरती अन्याय होत असेल. परंतु काय झालं, भारतातील समाजव्यवस्थेत स्त्रियांना दुय्यम स्थान होते, अनेक दृश्य चालीरीतीमुळे त्यांच्यावरती अन्याय होत असे, परंतु आधुनिक भारतात याविरुद्ध जागृती होऊ लागली. स्त्रीविषयक सुधारणा चळवळीत काही पुरुष सुधारकांनीही पुढाकार घेतला. काळाच्या ओघात स्त्रियांचे नेतृत्व पुढे येऊ लागले आणि त्यांच्या स्वतंत्र संस्था संघटनाही स्थापन होऊ लागल्या. पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेल्या आर्य महिला समाज व शारदा सदन या संस्था, तसेच रमाबाई रानडे यांनी स्थापन केलेली सेवा सदन ही संस्था ही त्याची उदाहरणे आहेत. भारत महिला परिषद, ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्स या संस्थांचीही स्थापना झाली, त्यामुळे हे संस्थात्मक कार्य राष्ट्रीय पातळीवरती जाऊन पोहोचले. वारसा हक्क, मतदानाचा हक्क इत्यादी प्रश्नाबाबत या संघटनांच्या माध्यमातून स्त्रिया संघर्ष करू लागल्या. बघा, भारतात पूर्वीपासून स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते, परंतु काय झालं, अनेक दृष्ट चालीरीती म्हणून त्यांच्यावरती अन्याय होत असा, परंतु आधुनिक भारतामध्ये काय झालं, स्त्रियांमध्ये जागृती होऊ लागली. स्त्रीविषयक चळवळीत काही पुरुष सुधारकांनीही त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि काळाच्या ओघात स्त्रियांचे नेतृत्व पुढे येऊ लागले. त्यांच्या स्वतंत्र संघटनाही स्थापन झाल्या. त्यामध्ये कोणकोण होतं बघा, पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेली आर्य महिला समाज आणि शारदा सदन या पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेल्या दोन संस्था आहेत. तसेच रमाबाई रानडे यांनी स्थापन केलेली सेवा सदन, हां, भारत महिला परिषद 1904 साली स्थापन झालेली, ऑल इंडिया वुमन्स कॉन्फरन्स 1927 साली ही संस्था स्थापन झालेली, त्यामुळे संस्थात्मक कार्य राष्ट्रीय पातळीवरती जाऊन पोहोचले. आणि त्यावेळी बघा, वारसा हक्क, मतदानाचा हक्क इत्यादी प्रश्नांबाबत या संघटनांच्या माध्यमातून स्त्रिया संघर्ष करू लागल्या. म्हणजे आम्हाला मतदानाचा हक्कही पाहिजे, आम्हाला वारसा हक्कही काय पाहिजे. पूर्वी कसं होतं, घरात जर मुलगा नसेल तर त्या आणि समजा मुलगी असेल तर ती जी संपत्ती वगैरे होती ती मुलीला मिळत नसेल, कारण त्याला वारस नाही असं म्हटलं जायचं. परंतु स्त्रियांनी नंतर आम्हालाही वारसा हक्क पाहिजे, मतदानाचा हक्क पाहिजे इत्यादी प्रश्नांबाबत संघटनांच्या माध्यमातून स्त्रिया संघर्ष करू लागल्या. रखमाबाई जनार्दन सावे या भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री डॉक्टर. त्यांनी स्त्रियांसाठी आरोग्यविषयक व्याख्यानमाला चालवल्या. तसंच राजकोट येथे त्यांनी रेड क्रॉस सोसायटीचीही शाखा उघडली. रखमाबाई सावे, रखमाबाई जनार्दन सावे या भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री डॉक्टर होत्या. त्यांनी काय केलेलं, स्त्रियांसाठी आरोग्यविषयक व्याख्यानमाला चालवल्या. तसेच राजकोट येथे त्यांनी रेडक्रॉस सोसायटीचीही स्थापना केलेली, शाखा उघडलेली. 20व्या शतकात सार्वजनिक स्त्री जीवनात स्त्रियांचा सहभाग वाढू लागला. राष्ट्रीय चळवळीत आणि क्रांतिकार्यात स्त्रियांचा मोलाचा सहभाग होता. 1935 कायद्यानंतर प्रांतिक मंत्रिमंडळामध्येही स्त्रियांचा समावेश झाला आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय संविधानात स्त्री पुरुष समतेचे तत्त्व स्पष्टपणे नमूद करण्यात आले. आपण आता पाहूया डॉक्टर आनंदीबाई जोशी, पहिल्या भारतीय महिला डॉक्टर. त्यांचा मुलगा 10 दिवसाचा असतानाच मृत्यू पावला. ही खंत त्यांना वैद्यकीय शिक्षणाकडे खेचून घेण्यास कारणीभूत ठरली. मार्च 1886 त्यांनी MD पदवी घेतली. आनंदीबाई भारतात परतताना त्यांना क्षयरोग झाला आणि पुढे 16 फेब्रुवारी 1987 पुण्यात त्यांचा मृत्यूही झाला. आनंदीबाई जोशी पाहूया आपण, पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आहेत त्या. त्यांचा मुलगा 10 दिवसांचा असतानाच मृत्यू पावला. ही खंत त्यांना वैद्यकीय, म्हणजे आपला मुलगा मृत्यू पावला, आपल्याकडे डॉक्टर नसल्यामुळे आपला मुलगा मृत्यू पावला, अशी खंत त्यांना वाटत होती. म्हणून त्यांनी काय केलं, वैद्यकीय शिक्षणाकडे त्यांना ती खंत खेचून घेऊन गेली आणि त्यामुळे त्या डॉक्टर बनल्या. मार्च 1886 त्यांनी MD पदवी घेतली आणि भारतात परत येत असताना त्यांना क्षयरोग झाला आणि 16 फेब्रुवारी 1887 त्या पुण्यात त्यांचा मृत्यू झाला. दलित चळवळ. भारतातील समाजरचना विषमतेवर आधारलेली होती. समाजात दलितांना मिळणाऱ्या अन्याय वागणुकीविरुद्ध महात्मा ज्योतिराव फुले, नारायण गुरु यांसारख्या समाजसुधारकांनी जनजागृती केली. महात्मा फुले यांच्या शिकवणीला अनुसरून गोपाळ बाबा वलंगकर, शिवराम जानबा कांबळे यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्य केले. गोपाळ बाबा वलंगकर यांनी 1888 विठाळ
विध्वंसन या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन केले. शिवराम जानबा कांबळे यांनी सोमवंशीय मित्र हे मासिक 1 जुलै 1908 रोजी सुरू केले. मुरळी जोगतिनीच्या प्रश्नांना वाचा फोडली, तसेच देवदासींच्या विवाहासाठी पुढाकार घेतला. तामिळनाडूमध्ये पेरियार रामस्वामी यांनी अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ उभारली. दलित चळवळ आपण पाहूया. भारतातील समाजरचना कशी विषमतेवर आधारलेली होती आपल्याला माहितच आहे. समाजात दलितांना मिळणाऱ्या अन्याय वागणुकीविरुद्ध महात्मा ज्योतिराव फुले, नारायण गुरु यांसारख्या समाजसुधारकांनी काय केलं? जनजागृती केली. महात्मा फुले यांच्या शिकवणीला अनुसरून गोपाळबापा वलंगकर, शिवराम जानबा कांबळे यांनी काय केले? अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्य केले. गोपाळबाबा वलंगकर यांनी इ.स. 1888 विटाळ विध्वंसन या पुस्तकामध्ये काय केलं? अस्पृश्यतेचे खंडन केले. शिवराम जानबा कांबळे यांनी काय केले? सोमवंशी मित्र हे मासिक 1 जुलै 1908 रोजी सुरू केले. मुरळी जोगतिनीच्या प्रश्नांना वाचा फोडली त्यांनी. तसेच ज्या देवदासी महिला होत्या, देवदासींच्या विवाहासाठी त्यांनी पुढाकार घेतला. तामिळनाडूमध्ये पेरियार रामस्वामी यांनी काय केलं? अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ उभारली. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना दलितांच्या प्रगतीसाठी 1906 डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था सुरू केली. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी काय केलं? दलितांच्या प्रगतीसाठी 1906 डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था सुरू केली. दलितांना स्वाभिमानी, सुशिक्षित आणि उद्योगी बनवणे हा त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा भाग होता. तर उच्चवर्णीयांच्या मनातील दलितांविषयी भ्रामक समजुती नष्ट करणे हा त्यांच्या कार्याचा दुसरा भाग मांडला. त्यासाठी त्यांनी मुंबईत परळ, देवनार या भागात मराठी शाळा, उद्योगशाळा काढल्या. त्यांनी पुणे येथे पर्वती मंदिरामध्ये प्रवेश सत्याग्रह, दलितांची शेतकी परिषद, संयुक्त मतदार संघ योजना इत्यादींबाबत दलित वर्गाच्या हिताच्या दृष्टीने ते सक्रियपणे भाग घेत होते. राजर्षी शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाची पाठराखण केली. त्यांच्याच काळात निर्माण झालेल्या ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व केले. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा क्रांतिकारी जाहीरनामा काढला. मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. त्यांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले. रोटीबंदी, बेटीबंदी व व्यवसायबंदी असे 3 निर्बंध जाती व्यवस्थेत होते. या संदर्भात सभा परिषदांमधून दलित लोकांच्या हातचे अन्न घेऊन शाहू महाराजांनी रोटीबंदी जाहीरपणे धुडकावून लावली. बेटीबंदीचा निर्बंध समाजात जोपर्यंत पाळला जात आहे तोपर्यंत जातीभेद समूळ नष्ट होणार नाही अशी शाहू महाराजांची धारणा होती. त्यांनी आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता देणारा कायदा मंजूर केला. 22 फेब्रुवारी 1918 रोजी कोल्हापूर सरकारच्या गॅझेटमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध होऊन संस्थानातील बलुतेदारी पद्धती नष्ट करण्यात आली. कोणताही व्यवसाय कोणालाही करण्याची परवानगी देण्यात आली. शाहू महाराजांनी व्यवसाय स्वतंत्र देऊन एक प्रकारच्या सामाजिक गुलामगिरीतूनच लोकांची मुक्तता केली. आता पाहूया आपण राजर्षी शाहू महाराजांनी काय केलं. डॉक्टर आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम केले. त्यांच्या काळात काय झाले? निर्माण झालेले ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व केले. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा क्रांतिकारी जाहीरनामाही काढला. मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. मोफत आणि सक्तीच्या म्हणजे सगळ्यांना मोफत शिक्षण भेटणार आणि सक्ती शिक्षणाची प्राथमिक शिक्षणा सक्ती म्हणजे सर्वांनी प्राथमिक शिक्षण तरी किमान घ्यायचंच. त्यांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले. म्हणजे जातीभेद मानायचा नाही जातीभेदाचे निर्मूलन होण्यासाठी कार्य केले. तसेच रोटीबंदी, बेटीबंदी आणि व्यवसायबंदी असे 3 निर्बंध जाती व्यवस्थेत होते. रोटीबंदी, बेटीबंदी आणि व्यवसायबंदी मग जाती व्यवस्थेत होते. या संदर्भात काय केले? त्यांनी सभा परिषदांमधून दलित लोकांच्या हातचे अन्न घेऊन शाहू महाराजांनी रोटीबंदी जाहीरपणे धुडकावून लावली. बेटीबंदीचा निर्बंध समाजात जोपर्यंत पाळला जात आहे तोपर्यंत जातीभेद समूळ नष्ट होणार नाही अशी शाहू महाराजांची धारणा होती. त्यांनी काय केलं? आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाहास ही कायदेशीर मान्यता देणारा कायदा मंजूर केला. हा कायदा बघा, 22 फेब्रुवारी 1918 रोजी कोल्हापूर सरकारच्या संस्थानातील बलुतेदार पद्धती नष्ट करण्यात आली. कोणताही व्यवसाय कोणालाही करण्याची परवानगी देण्यात आली. पूर्वी कसं व्हायचं? जो व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत आहे तोच त्यांनी करायचा असं पूर्वीच्या काळी होतं. परंतु यांनी काय केलं की कोणताही व्यवसाय कोणीही करू शकतो अशी परवानगी देण्यात आली. आणि शाहू महाराजांनी व्यवसाय स्वातंत्र्य देऊन एक प्रकारच्या सामाजिक गुलामगिरीतून लोकांची मुक्तता केली.
आता बघा, दक्षिण भारतात जस्टिस पक्षाने सामाजिक समतेसाठी मोलाचे कार्य केले. महात्मा गांधींनी अस्पृश्यतेचा प्रश्न हाती घेऊन तो काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावर मांडला. एरवडा येथील तुरुंगात असताना सनातनी हिंदू पंडितांशी वाद करून अस्पृश्यतेला शास्त्राधार नसल्याचे प्रतिपादन केले. त्यांनी हरिजन सेवक संघास प्रेरणा दिली. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर उर्फ ठक्कर बाप्पा, आप्पासाहेब पटवर्धन इत्यादी कार्यकर्त्यांनी समतेच्या कामाला स्वतःला झोकून दिले. ठक्कर बाप्पा यांचा इथं फोटो दाखवलेला आहे. दक्षिण भारतात जस्टिस पक्षाने सामाजिक समतेसाठी मोलाचे कार्य केले. जस्टिस पक्षाने काय केलं? सामाजिक समतेसाठी कार्य केले. कुठे? दक्षिण भारतामध्ये. महात्मा गांधींनी अस्पृश्यतेचा प्रश्न हाती घेऊन तो काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावर मांडला. एरवडा येथील तुरुंगात असताना सनातनी हिंदू पंडितांशी वाद करून अस्पृश्यतेला शास्त्राधार नसल्याचे प्रतिपादन केले. त्यांनी हरिजन सेवक संघास प्रेरणा दिली. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अमृतलाल विठ्ठलदास उर्फ ठक्कर बाप्पा असं त्यांना म्हणतात. अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर उर्फ त्यांना ठक्कर बाप्पा असे म्हणतात. आप्पासाहेब पटवर्धन इत्यादी कार्यकर्त्यांनी समतेच्या कामात स्वतःला झोकून दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली दलितांच्या संघर्षाला सुरुवात झाली. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वावरच समाजाची उभारणी करण्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ध्येय होते. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वावरती समाज आपला उभा राहायला पाहिजे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ध्येय होते. जाती संस्था समूळ नष्ट झाल्याशिवाय दलितांवरील अन्यायाचा आणि विषमतेचा शेवट होणार नाही अशी त्यांची खात्री होती. सामाजिक समता ही दलितांचा हक्क आहे अशी त्यांची धारणा होती. स्वाभिमानावर आधारलेली चळवळ करणे त्यांना अभिप्रेत होते. या भूमिकेतून त्यांनी 1924 जुलैमध्ये बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली. त्यांनी आपल्या अनुयायांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा स्फूर्तीदायक संदेशही दिला. बघा, 1924 जुलैमध्ये बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यांनी आपल्या अनुयायांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असे स्फूर्तीदायक संदेशही दिला होता. बाबासाहेब बोले यांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळामध्ये सार्वजनिक पाणवठे अस्पृश्यांना खुले केले करण्याचे विधेयक संमत करून घेतले. तरीही प्रत्यक्षात दलितांना पाणवठे खुले झाले नाहीत म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांनी महाड येथे चौदार तळ्यावर सत्याग्रह केला. त्यांनी विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या मनस्मृतीचे दहन केले. नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळावा यासाठी 1930 सत्याग्रह सुरू केला. या सत्याग्रहाचे नेतृत्व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केले होते. उत्तरपत्रे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे अविभाज्य अंग होते. समाजात जागृती करण्यासाठी आणि दुःखांना वाचा फोडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मुकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता अशी वृत्तपत्रे सुरू केली. वृत्तपत्रे हे काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे अविभाज्य अंग होते. म्हणजे त्यांना असं वाटायचं की वृत्तपत्रातूनच आपण जनजागृती करू शकतो. समाजात जागृती निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या समाजातील दलित लोकांच्या दुःखांना वाचा फोडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलेलं? मुकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता ही वृत्तपत्रे सुरू केली होती. इथे आपल्याला महाडच्या चौदार तळ्याचं दृश्य दाखवलेलं, सत्याग्रहाचं दृश्य दाखवलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला. कामगारांच्या हिताच्या नसणाऱ्या कायद्यांना विधिमंडळात विरोध केला. दलितांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी त्यांनी 1942 शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली. आधुनिक भारतात समतेवर आधारलेली समाजरचना निर्माण करण्याच्या कार्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाद्वारे महत्त्वाचे योगदान दिले. 1956 नागपूर येथे आपल्या असंख्य अनुयायांसह मानवतेचा आणि समतेचा पुरस्कार करणाऱ्या बौद्ध धर्माचा त्यांनी स्वीकार केला. आधुनिक भारताच्या जडणघडणीत समतेसाठी उभारलेल्या लढ्याला महत्त्वाचे स्थान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य पहा. स्वतंत्र मजूर पक्ष त्यांनी स्थापन केला. कामगारांच्या हितासाठी ज्या नसणाऱ्या कायद्यांना विधिमंडळात त्यांनी काय केलं? विरोध केला. जे कामगारांच्या हिताचे कायदे नव्हते त्यात त्यांनी काय केला? विधिमंडळात त्या कायद्यांना विरोध केला. दलितांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी त्यांनी 1942 काय केलेलं? शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली होती. आधुनिक भारतात समतेवर आधारलेली समाजरचना निर्माण करण्याच्या कार्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाद्वारे महत्त्वाचे योगदान दिले. 1956 नागपूर येथे आपल्या असंख्य अनुयायांसह मानवतेचा आणि समतेचा पुरस्कार करणाऱ्या बौद्ध धर्माचा त्यांनी स्वीकार केला.
आधुनिक भारताच्या जडणघडणी समतेसाठी उभारलेल्या लढ्याला महत्त्वाचे स्थान आहे. पहा, आपण या पाठामध्ये पाहिलं सर्व क्रांतिकारकांनी समाजसुधारकांनी कसे कार्य केले ते. या ठिकाणी आपला हा पाठ संपलेला आहे. धन्यवाद.